प्रख्यात मराठी अभिनेते समीर चौघुले, आशुतोष कुलकर्णी, श्रीकर पित्रे यांनी 14 नोव्हेंबर नेहरू जयंती आणि बालदिनाच्या निमित्ताने दिनमानच्या मंचावरून महत्त्वपूर्ण संदेश आणि शुभेच्छा दिल्या आहेत. आज 14 नोव्हेंबर, आज बालदिन, बालदिनाच्या निमित्ताने सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की प्रत्येक माणसात एक मूल दडलेलं असतं आणि ते मूल आपण कायमस्वरूपी आयुष्यभर जिवंत ठेवणं फार गरजेचं असतं. तुम्ही कुठल्याही वयाचे असाल, अगदी 80 वर्षाचे म्हातारे झालात तरी तुमच्यात लहान मूल जे असतं ते तुम्ही जर जिवंत ठेवलं तर तुम्हाला आयुष्य फार सुखकारी जातं, आयुष्य जगणं फार सुखाचं जातं. त्यामुळे आणि ते तुमच्या जिवंतपणाचं लक्षणसुद्धा असतं. त्यामुळे ते मूल आयुष्यभर जपून ठेवा एवढं मला तुम्हाला सांगणं आहे. आज आहे बालदिन 14 नोव्हेंबर, पंडित नेहरूंचा वाढदिवस आणि त्यानिमित्त साजरा केला जाणारा बालदिन. मला वाटतं प्रत्येकाच्या बालदिनाच्या आठवणी नेहमीच ताज्या असतात, या दिवशी त्या आठवतात. शक्यतो शाळेमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज असायच्या, मजा असायची. मला आठवतंय आम्ही आदल्या दिवशीच खूप छान रेडी होऊन केस वगैरे कट करून छान दुसऱ्या दिवशी इस्त्री वगैरे कपडे घालून शाळेत जायचो. मग शेवटचे काही तास ऑफ असायचे, त्यावेळी काहीतरी खेळायला किंवा छोटे छोटे पिशव्यांमधून खाऊ वाटायचे. सो या दिवशी नक्कीच ते आठवतं सगळं. प्रथम सर्वांना बालदिनानिमित्तच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझी लहानपणची एक आठवण तुम्हाला सांगतो की मी जेव्हा 7वीत होतो तेव्हा आमच्या शाळेत गॅदरिंगमध्ये काबुलीवाला नाटक करत होते आणि मला नाटकात काम करायचं होतं आणि मला पहिली ते 7वीमध्ये प्रत्येक वर्षी डान्समध्ये घेतलं जातं. मी ते कसा बसा चुकून नाटकाच्या प्रॅक्टिसला गेलो, वाचन केलं, माझं सिलेक्शन नाही झालं. पण मला एक खूप आठवणीची गोष्ट सांगावीशी वाटते की माझी क्लास टीचर होती, तिने मला त्या दिवशी घरी बोलवलं आणि मला अख्खा पिक्चर दाखवला, सिनेमा दाखवला अख्खा काबुलीवालाचा आणि म्हटली उद्या परत वाचन कर. मी तो सिनेमा बघितला, स्क्रिप्ट वाचलं रात्रभर, मग मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो, परत वाचन केलं, मी सिलेक्ट झालो, मी काबुलीवाल्याचं काम केलं. सो तेव्हापासून मला असं जरा वाटलं की बहुतेक ॲक्टिंगचा किडा माझ्यामध्ये आहे आणि मला ॲक्टिंगच आयुष्यभर करावी लागेल. सो हे लहानपणीच घडलं आणि ती टीचर माझी खरंच खूप ग्रेट होती, ज्यांनी मला खरं तर पहिली नाटकाची प्रोसेस शिकवली.